brought to you by Aqua Team. Be better, be bold, be you. महाराष्ट्रातल्या दोन रोहितांना MIDC साठी इतका संघर्ष करावा लागला. रोहित दादा मला मिळाली तरी तुम्हाला अजून मिळालं नाही. माझी इच्छाच आहे त्या खात्यात तुम्ही बसावं. तुम्ही एकदा का त्या खात्यात बसला? 10,000 मुले या मतदारसंघातली मनेराजुरीच्या माळावरती जर नाही कमाल जाऊन लावून दाखवली तर मी सुद्धा आर.आर. पाटलांचा पट्टा म्हणून शब्द देणार नाही. मी तिला भाषणाला उठताना सांगितलं माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या संपलेत एवढं न बोलता बाकी काय बोलायचं ते बोल. मी तुम्हाला आज सांगतो उद्याच्या काळामध्ये सुद्धा या मतदारसंघातल्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी आमदार सुमनताई उभ्या असतील हा शब्द मी सुद्धा आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना देतोय. विधानसभेचा अर्ज भरतोय. उद्या या क्षेत्रामध्ये पुढे जात असताना ज्यांना प्रेरणास्थान आपण मानतोय त्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची प्रतारणा कधी होणार नाही. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य लक्षामध्ये घेत नरवीर उमाजी नाईकांचा शूरपणा लक्षामध्ये घेत बसव अण्णांचा विचार लक्षामध्ये घेत अहिल्या देवींकडून आणि जिजामातांकडून मिळणारी प्रेरणा लक्षामध्ये घेत उद्या भविष्यामध्ये मी काम करत असताना तुमच्या सर्वांची मान यतकिंचितही खाली जाऊन देणार नाही याची काळजी मी येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे घेईन. रोहित दादा आपल्या नेतृत्वामध्ये सबंध महाराष्ट्रामध्ये जाण्याची संधी मिळाली वेगवेगळ्या घटकांसमोर बोलण्याची संधी मिळाली अनेक पोटनिवडणुकांमध्ये स्टार प्रचारक म्हणून पक्षाने माझी निवड केली मी तिथे जाऊन सभा घेतल्या मागच्या लोकसभेला अनेक उमेदवारांसाठी मी सभा घेतल्या पण स्वतः उभारल्यावर भाषण काय करायचं असतं किंवा लोकांना काय संबोधित करायचं असतं याची कल्पनाच मला नव्हती. परवा रात्री सहज बसल्यावर पहिलं 25 पूर्ण झालं तर मजलं आणि आपण आपला अर्ज भरायचा हे मनामध्ये सुद्धा नव्हतं. इथल्या सर्व लोकांनी आजपर्यंत आशीर्वाद दिलेला ताकद दिलेले काही नसताना काम करण्याची संधी दिलेले विश्वास ठेवलेला आहे. आज या सर्व लोकांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. मी सुरुवातीला गेल्या 9 वर्षांमध्ये हा नपेष्ट सोसून ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला न सोडण्याची भूमिका घेतली त्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रती सर्वप्रथम मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो. कृतज्ञतेचा भाव वडिलांनी शिकवलाय कुटुंबाने ते संस्कार केलेले आहेत. 1990 साली जी लोक आमच्यासाठी राबली त्या लोकांना आज अखेर आम्ही लक्षामध्ये घेत राजकारण करतोय त्या लोकांचा विसर कधी पडला नाही पाहिजे याची शिकवण आम्हाला घरामध्ये दिली जाते. गेल्या 9 वर्षांमध्ये माझ्या ज्या सर्व तरुण सहकाऱ्यांनी जीवापाड माझ्यावरती प्रेम केलं त्या तरुण सहकाऱ्यांच्या प्रतिसुद्धा मी आज कृतज्ञता व्यक्त करतोय. सबंध तालुक्यामध्ये कुठेही गेलं तरी माझ्या आईला मला चुलीपर्यंत घेऊन जाणाऱ्या माता भगिनी या मतदारसंघामध्ये राहतात. अगदी आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केलंय. आपलं पोरगं मोठं झालं पाहिजे या भावनेनं आज माता भगिनी बाहेर पडलेल्या आहेत. त्या सर्व माता भगिनींच्या प्रती मी आज सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो. या सगळ्यानंतर खऱ्या अर्थाने
आईच्या बाबतीत बोलताना सुद्धा मला मनापासून आज भारावून येतंय. मी आल्यापासून बघतोय किंबहुना पदयात्रेत चालताना सुद्धा ते स्मिता दीदीच्या मुलाचा हात सोडायलाच तयार नव्हती, नातवाचा हातच घेऊन चालली होती. मी तिला भाषणाला उठताना सांगितलं माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या संपलेत, एवढं न बोलता बाकी काय बोलायचं ते बोल. मी तुम्हाला आज सांगतो उद्याच्या काळामध्ये सुद्धा या मतदारसंघातल्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी आमदार सुमनताई उभ्या असतील, हा शब्द मी सुद्धा आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना देतोय. कारण गेल्या 9 वर्षामध्ये काय सोसलेलं आहे आणि त्यापेक्षा पुढे जाऊन अनेकांनी तिच्या बाबतीत ती किती करू शकते, काय करू शकते याबाबतीत शंका व्यक्त केल्या. पण त्या सगळ्यांच्या शंकांचं निरसन करण्याचं काम तिने केलं. जे लोक टीका करत होते की बाईने घर सांभाळावे, मतदारसंघ सांभाळता येणार नाही, त्या सर्व स्वतःला पुरुष म्हणणाऱ्या मर्दांना लाजवेल असं काम तिने गेल्या 9 वर्षात करून दाखवलं. मी स्वतःला पुरुष म्हणणारा मुद्दामच म्हणेन, कारण बाजार समितीची निवडणूक आबा गेल्यानंतर झाली. आमदार सुमनताई, मी, स्मिता दीदी, सुरेश भाऊ, आम्ही एका पागा गल्लीतल्या हॉलमध्ये आम्हाला बंद केलं गेलं, बाहेरून दगड टाकण्यात आले. कुठलं पुरुषत्व त्या पागा गल्लीत त्यांना सिद्ध करायचं होतं हे मला माहित नाही, पण ते सुद्धा सोसलं. त्याच्यानंतर संबंध राज्यामध्ये फिरत असताना मतदारसंघामध्ये काही कमी नाही पडलं पाहिजे या भावनेनं तिने काम केलं. प्रसंगी जिथं कार्यकर्त्यांवरती अन्याय होतोय असं वाटतंय तिथं कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची तिची भाषा असायची. मला आठवतंय येरेच्या पत्रामध्ये पाणी येत नाही म्हणून अनेक लोक सुमनताईंकडे आली, आंदोलन करण्याची भूमिका घेतली. आमचे निमणीचे मस्के बापू होते, अनेक लोक त्या भागातली होती. काहीतरी करावं लागतं म्हणून त्यांनी सांगितलं. काय तिच्या डोक्यात आलं माहित नाही, तिने पहिली भूमिका घेतली की मी पात्रामध्ये येऊन हा मरून उपोषण करणार आहे. संध्याकाळी अधिकाऱ्यांना तिथं यावं लागलं, दुसऱ्या दिवशी पाणी सुटलं. रोहित दादा, मला त्या नदी पात्राच्या कडेची गावातली माणसं आजही म्हणतायत की सुमनताई उपोषणातून उठल्यापासून आज अखेर नदीचं पाणी आटलेलं नाही. लोकांसाठी काम केलं पाहिजे, मतदारसंघातले सगळे घटक लक्षात घेत त्यांच्यासाठी घाम गायला पाहिजे. ही भूमिका आणि हा विचार जेवढा वडिलांपासून मिळाला त्याच्यापेक्षा तो जास्त विचार माझ्या आईकडून मिळाला म्हणून मला माझ्या आईचा अभिमान आहे. आबा व्यासपीठावरून अनेक वेळेला म्हणायचे की प्रसंगाला सामोरं जात असताना माझ्या आजीनं जे सोसलं हे सांगत असताना माझी आई वाघीन आहे असं आबा छाती टोकून सांगायचे. आज ती संधी गेल्या 9 वर्षातल्या तुझ्या कार्यामुळे मला मिळाली आणि माझी आई सुद्धा वाघीन आहे हे सांगायची संधी मला तुझ्या कार्यातून मिळालेली आहे. मी आज आईच्या प्रति सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. गेल्या 9 वर्षामध्ये आबांच्या माध्यमातून काय काम झालं 2014 पूर्वी या बाबतीत मी फार बोलणार नाही, त्या बाबतीत आतापर्यंत आपण सर्वांनी माहिती घेतली. पण 2014 नंतर आम्ही सर्वांनी एक गोष्ट ठरवली होती की जे जे आबांचं स्वप्न अपूर्ण राहिलंय ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण कामाला लागायचं आहे. आबांनी या मतदारसंघामध्ये अनेक सिंचन योजना आणल्या. जो भाग दुष्काळ ओळखला जायचा त्या भागामध्ये चांगलं पाणी द्यायचा प्रयत्न आबांच्या माध्यमातून झाला.
पण आमचा मागे राहिला तो हक्काचा भाग राहिला, सावजपूर्व भाग हक्काचा मागे राहिला. आम्ही प्रयत्न केले की इतर टेम्बो योजनेचं पाणी आलं पाहिजे. सातत्याने 2014 ते 2019 मध्ये प्रयत्न करत असताना रोहित दादा आम्हाला एक अनुभव आला. जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक शिष्टमंडळ माजी जलसंपदा मंत्र्यांकडे घेऊन गेलो. माझ्या सावज भागातले शेतकरी सुद्धा तिथे उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, आमच्या बागा वाळायला लागलेल्या आहेत. तर उद्धटपणे त्या मंत्र्यांनी उत्तर दिलं की जमत नसतील तर बागा काढून टाका, आणि तिथून ती बैठक उठवण्याचं काम त्या मंत्र्यांनी केलं. आज आपल्या समोर ज्या पक्षातून उमेदवार उभारणार आहेत त्याच पक्षाचे घटक पक्षाचे मंत्री आज तिथे सुद्धा कार्य करतायत. मी या मतदारसंघातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीनं समोरच्या पक्षाला सांगू इच्छितो की ज्यांनी आम्हाला आमच्या बागा काढायचा सल्ला दिला त्यांना या मतदारसंघातून काढून टाकल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही, हे सांगण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे. टेम्बो योजना पूर्ण झाली पाहिजे यासाठी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही प्रयत्न केला. लवादाचे प्रश्न होते, महाराष्ट्र कर्नाटक सरकारचा वाद मिटवायचा होता. अगर मी जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये ते पार पाडलं पण त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा पाडलं गेलं, पुन्हा महायुतीचं सरकार आलं. एखाद्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर किती वेळ लागतो? सातत्याने मागणी करून सुद्धा आमच्या प्रस्तावाला मान्यता दिली जात नव्हती, मंजुरी दिली जात नव्हती, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आम्हाला निर्णय घ्यावा लागला. त्या भागातल्या शेतकऱ्यांसह आमरण उपोषणाला आम्हाला सांगलीमध्ये बसावं लागलं. 2 दिवसाच्या उपोषणानंतर आदरणीय पवार साहेबांनी मध्यस्थी केली. पवार साहेबांनी या राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांना आम्हाला जोडून दिलं आणि ती मध्यस्थी करत असताना साहेबांनी त्यांना सांगितलं की आज एक विधानसभेचे सदस्य आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि असं असताना त्यांचा प्रश्न जर आपण लक्षामध्ये घेतला नाही तर विधानसभेच्या सदस्याचा आपण अपमान करतोय, त्या भागातल्या लोकांचा आपण अपमान करतोय. त्या प्रस्तावाला लगेच मान्यता देण्यात यावी. 1.5 दिवसाच्या आमरण उपोषणानंतर राज्य सरकारला जाग आली, आमच्या 8 टीएमसी पॅनलला मंजुरी द्यायचा प्रयत्न त्यांनी करतो म्हणून सांगितलं. आम्ही प्रयत्न चालणार नाही म्हणून सांगितलं. पत्र मिळाल्यानंतरच आम्ही उठणारी भूमिका आम्ही घेतली आणि 1.5 दिवसाच्या उपोषणानंतर 8 टीएमसी पाणी मंजूर झालं असं जीआर त्यांना काढावं लागला. त्यातलं 1.5 टीएमसी पाणी हे माझ्या मतदारसंघासाठी आरक्षित झालं. टेम्बो योजनेमध्ये जी गावं अधिकृतरित्या समाविष्ट व्हायची होती ती सगळी गावं झाली. भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये पाणी येणार आहे, पाण्याच्या माध्यमातून शेती चांगली होणार आहे, पण नोकऱ्यांचा प्रश्न अनेक ठिकाणी भेडसावणार आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एमआयडीसींची मागणी होती पण महाराष्ट्रातल्या 2 रोहितांना एमआयडीसीसाठी इतका संघर्ष करावा लागला. रोहित दादा मला मिळाली तरी तुम्हाला अजून मिळालं नाही. माझी इच्छाच आहे त्या खात्यात तुम्ही बसावं. तुम्ही एकदा का त्या खात्यात बसला? 10,000 मुले या मतदारसंघातली मनेराजुरीच्या माळावरती जर नाही कामाला जाऊन लावून दाखवली तर मी सुद्धा आर.आर. पाटलांचा पट्टा म्हणून शब्द देणार नाही. तुम्हाला राज्यपातळीवरच्या अडचणी होत्या म्हणून झालं नाही, मला मात्र इथल्या काही किरकोळ लोकांच्या अडचणी होत्या. त्यांनी घाट घातला होता
आबा एमआरडीसी करत असताना फक्त आबांना श्रेय जातं म्हणून एमआरडीसी होऊन दिली नाही, पण त्याचं श्रेय फक्त आबांना जात नव्हतं, या मतदारसंघातल्या हजारो तरुणांचे हात बेकार ठेवण्याचं काम तुमच्या माध्यमातलं झालेलं आहे आणि त्याचं पान फेडल्याशिवाय इथली तरुण पिढी येणाऱ्या काळामध्ये गप बसणार नाही हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आज हे सांगतायत, वेगवेगळ्या ठिकाणी उभारतायत. मला असं कळालं की पुणे मुंबई दिल्ली असं तीन ठिकाणाचं पीआर टीम तासगाव सारख्या ठिकाणी आणलेलं आहेत. माझी तासगाव कवठे मंकाळ मधल्या मतदारसंघातल्या गावगाड्यातली पोरं त्या पीआर टीमला भास आहेत. गेल्या 9 वर्षात या मतदारसंघात आम्ही काम केलेलं आहे. रुग्णसेवा आबांच्या माध्यमातून व्हायची, अनेक लोकांनी इच्छा व्यक्त केली की तुम्ही सुद्धा रुग्णसेवा केली पाहिजे. कोरोनाच्या नंतर आम्ही काम चालू केलं. फक्त 3.5 वर्षामध्ये 6,500 ऑपरेशन गेल्या 3.5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये झालेले आहेत. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर आपल्या मतदारसंघातल्या सिंचनाचा प्रश्न जो काही आपल्याला भेडसावतोय त्याचं नीट टाइम टेबल करून इथल्या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचं सिंचन योजना मी चालवून दाखवेन. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या एमआयडीसीच्या बाबतीमध्ये जे प्रश्न अडचणीचे प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहेत ती एमआयडीसी मी उभी करून दाखवेन. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यांच्या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जो आवाज उठवणं गरजेचं आहे, लोकसभेमध्ये आवाज उठवणारा माणूस तुम्ही निर्माण करून दिलेला आहे. आता विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवणारा माणूस तुम्ही निर्माण करा एवढीच विनंती मला तुम्हाला सर्वांना करायची आहे. या मतदारसंघामध्ये काम करत असताना रोहित दादा एक पद्धत आहे की स्वतः काही काम करायचं नाही दुसऱ्यानं आणलं की मी केलं म्हणून सांगायची पद्धत या मतदारसंघामध्ये जास्त आहे. गेल्या उन्हाळ्यात या मतदारसंघातली लोक सगळ्याच लाईन पूर्ण आहेत, सगळ्या स्कीम पूर्ण आहेत, फक्त पाणी मिळावं म्हणून अपेक्षा धरून होती, आज धरून होती. लोकसभेच्या निवडणुका या मतदारसंघामध्ये चालू होत्या पण प्रत्येक मळ्यातल्या माणसानं पाणी द्या म्हणून माझ्याकडे आलं पाहिजे म्हणून काही लोकांनी फक्त पाणी अडवून ठेवण्याची भूमिका घेतली. उन्हाळ्यात शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय हे इथल्या सर्वसामान्य तरुण शेतकऱ्यांना विचारा. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या माता भगिनी सुरक्षित राहतील याची हमी मी देईन. तुम्ही सर्वांनी जर मला काम करण्याची संधी दिली तर ज्या पद्धतीनं आबांनी गुंडगिरी हद्दपार करून दाखवली होती त्या पद्धतीनं मी सुद्धा यांची गुंडगिरी हद्दपार करून दाखवेन. हा सुद्धा शब्द मी आज या ठिकाणी तुम्हाला देतोय. मी 2019च्या निवडणुकीला अर्ज भरताना अभिमानानं सांगायचो मला त्यावेळेस दादा 110 कोटी आकडे मोठा वाटायचा की विरोधी पक्षात असताना सुद्धा 110 कोटी रुपये सुमनताईंनी आणले असं मी भाषणात ओरडून सांगायचो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 1.5 वर्ष कोरोना, 1 वर्ष काम करायची संधी मिळाली आणि त्याच्यानंतर महायुतीचं सरकार आलं. फक्त 6 वर्षामध्ये 850 कोटीपेक्षा जास्त काम या मतदारसंघामध्ये करून दाखवलेलं आहे. महायुतीचं सरकार आलं, सुदैवानं आबांच्या संबंधित काही लोक तिथे होते. मी टेंबूसाठी ज्या पद्धतीनं आयमरण उपोषण केलं त्या पद्धतीनं मला एमआयडीसीसाठी करावं लागेल. पाण्यासाठी मी सांगलीत केलं पण एमआयडीसी मंजूर करण्यासाठी मला तुमच्या बंगल्याबाहेर आंदोलन उपोषण करावं लागेल, आयमरण उपोषण करावं लागेल, अन्यथा मी समुद्रामध्ये त्या ठिकाणी बसून उपोषण करेन असं मी मंत्र्यांना सांगितलं. काही दडपण आम्ही तयार केलं आणि एमआयडीसी मंजूर करून घेण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं. आज हे सगळं करत असताना 850 कोटीचा आकडा आता आपण सांगितलेला आहे.
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. तुम्हाला 850 कोटी हा आकडा सुद्धा छोटा वाटायला लागेल एवढंच मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो. रोहित दादांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना 3000 कोटींची कामं कर्ज जमखंडला केली असं मला ऐकायला मिळाले पुढच्या काळामध्ये कर्जत जामखेड बरोबर तासगाव कवठे मंकाळचं नाव सुद्धा मी निश्चितपणाने यादीमध्ये येईल याची खात्री मी घेईन. अनेक वर्ष तासगावचा रिंगरोड पूर्ण व्हावा अशी मागणी होती. आबांनी रिंगरोड मंजूर केला त्यावेळेस हेच लोक आडवे पडले पण परत सरकार आलं त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांना यांनी फसवून माघार घ्यायला लावली होती त्या शेतकऱ्यांना विनंती करत बसले त्या शेतकऱ्यांनी मान्य केलं नाही. थोडंफार आमच्या त्या लक्षामध्ये आल्यानंतर मी गडकरी साहेबांना विनंती केली. रोहित दादा मी दिल्लीला 17 वेळेला गेलो 17 वेळेला गेलेल्याची 17 वेळेला आलेल्याची तिकीट सुद्धा मी काढून ठेवलेत पुरावा म्हणून. मला इच्छाच आहे यांनी यावून रिंग रोडवरती काहीतरी बोलावं. रिंग रोड मंजूर झाला विटात गडकरी साहेब म्हणले इथल्या स्थानिक आमदारांनी रिंग रोडसाठी प्रयत्न केलाय तर या मातब्बरांनी गडकरी साहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणले गडकरी साहेबांचं वय झालं ते अनावधानानं बोलले. आता आमच्यासारख्याचा अपमान चालतो तुम्ही तुमच्या गावगाड्यातल्या कार्यकर्त्याचा अपमान करताय आम्ही 30-35 वर्ष बघत आलेलो आहे. केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा ही माणसं सोडवत दादा अनेक मुद्दे आहेत. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर या मतदारसंघामधली एकही इंच जमीन अनधिकृतपणे कुणाच्या नावावर मी होऊन देणार नाही या पद्धतीचे शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी देतो. सर्वसामान्य माणसाला त्रास देणारा अजून जन्माला यायचा आहे हे पुढच्या 5 वर्षाच्या कार्यकर्तेत मी निश्चितपणाने दाखवून देईन हा शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी अर्ज भरताना देतोय. त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी आदरणीय ताईंच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली 850 कोटींपेक्षा जास्त काम या मतदारसंघामध्ये करत त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. आज काही पीआर टीमच्या माध्यमातून रोहित दादा हे सांगतायत की 30-35 वर्षामध्ये यांनी काय केलं हा सवाल ते करतात. ज्या गावामध्ये राहतात त्या गावाला पाण्याची वळचण सुद्धा आबांनी घातलेली आहे. रोज आंघोळ करताना यांनी एकदा आबांचं नाव घेतलं पाहिजे आणि मग मला विचारलं पाहिजे 30-35 वर्षामध्ये यांनी काय केलंय. ज्या ग्रामपंचायतीमधून यांच्या गावातून हे कारभार चालवतात त्या ग्रामपंचायतीला सुद्धा आबांचा फंडा आहे. आपण 5 वर्ष आमदार असताना 10 वर्ष खासदार असताना मी खुल्या व्यासपीठावरती कधी यायला तयार आहे. तुम्ही तुमच्या 15 वर्षातली कामं सांगायची आणि मी माझ्या फक्त गेल्या 5 वर्षातली कामं सांगायची आणि मग 35 वर्षाचा हिशोब करायला मी व्यासपीठावर उभं राहायला तयार आहे. त्यामुळं माझी इथल्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाला विनंती आहे की आपण सर्वांनी सतसत विवेक बुद्धीने विचार करत येणाऱ्या काळामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. इथे उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करेन तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरती मी आज अर्ज भरलेला आहे. आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. रोजदारी मला असं ऐकायला मिळालं की 30-35 वर्षामध्ये काय काम केलं हे विचारत असताना अशाही आमच्या चर्चा झाल्या की कुठलाच पक्ष तिकीट देत नाही म्हणणार आपण घड्याळाकर जाऊया. आबांच्यामुळे या मतदारसंघामध्ये घड्याळ रुजले थोडीफार मतं त्यातली मिळतील म्हणून ही घड्याळ चिन्ह घेतले काल असं मला कळालं. ज्या बारामतीमध्ये घड्याळाचा जन्म झाला त्या बारामतीमध्ये लोकसभेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला 48,000 मताधिक्य आहे. ज्या माणसानं घड्याळ बनवलं
ज्या माणसाने घड्याळाचे सेल काढून टाकलेले आहेत तुम्ही त्या घड्याळाची काळजी अजिबात करू नका। आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे, आज आदरणीय पवार साहेबांना आपल्या सर्वांच्या ताकदीची गरज आहे। आज आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली पुढे दाखवत आहेत, तो स्वाभिमान टिकवण्याचं काम तुम्ही सर्वांनी मत देऊन करायचं आहे। त्यामुळे पुढचे 20 दिवस घरामध्ये न बसता तुतारी वाजवणारा माणूस हा घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या माध्यमातून झालं पाहिजे एवढीच विनंती मी आज या ठिकाणी करतो। आणि मला असंही कळालंय की 4 रोहित रावसाहेब पाटील शोधून ठेवलेत, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका। तुतारी वाजवणारा माणूस आणि रोहित पाटील हा खमके आहेत, खंबीर आहेत। तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला तर यांनी काही षडयंत्र केली, कुणी एकत्र आले तरी निश्चितपणाने फडक पडणार नाही, अशा पद्धतीच्या निवडणुका अनेक या तालुक्यामध्ये झालेल्या आहेत। त्यामुळे आजपर्यंत आव्हानचं राजकारण सर्वसामान्य माणसांच्या जोरावरती होतं, या पुढच्या काळात माझं राजकारण सुद्धा सर्वसामान्यांच्या आशीर्वादावरती चालणार आहे, हे मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो। त्यामुळं आपण सर्वांनी निर्धार करण्याची आवश्यकता आहे, घराघरामध्ये तुतारी वाजवणारा माणूस पोहोचवायचा आहे, घराघरामध्ये आपला उमेदवार पोहोचवायचा आहे, आणि 23 तारखेला घराघरातला माणूस बाहेर काढून गुलाल उधळायचा, भंडारा उधळायचा आहे। त्यामुळं आपल्या सर्वांच्या वरती विश्वास ठेवत आम्ही सर्वजण निश्चिंत आहोत। महाराष्ट्राच्या आणि तासगाव कवठे मंकाळच्या घराघरामध्ये आव्हानचा विचार पोहोचवण्यासाठी आव्हानचे मावळे सज्ज आहेत, हे येणाऱ्या 20 दिवसांमध्ये आपण दाखवून देऊया। आणि आज आपण हा अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।